घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची. वडील भंगार गोळा करतात तर आई शेतमजूर. आणि अशा प्रतिकूल परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावच्या गणेश चव्हाणनं 10वीच्या परीक्षेमध्ये 93.60% गुण मिळवलेत. संघर्षाला हवी साथ ही आमच्या उपक्रमामध्ये पाहूया गणेशच्या यशाची कहाणी. संघर्षाला हवी साथ असोसिएट स्पॉन्सर द युनिक अकॅडमी एम्पॉवरिंग थ्रू नॉलेज दिशा अकॅडमी वी डायरेक्ट फॉर युअर ब्राईट फ्युचर सूर्यदत्त पब्लिक स्कूल एनरिचिंग करिअर्स अँड एनहान्सिंग लाईव्ह सिन्स 1999. नांदगाव मध्ये औरंगाबाद रोडवर पत्र्याच्या छोट्याशा घरात राहणारा हा गणेश चव्हाण. वडील भंगार गोळा करण्याचं काम करतात तर आई शेतमजूर आहे. कसबस दोन वेळेचं जेवण शिजत, कधी कधी तेही नाही. अशा खडतर परिस्थितीत गणेशनं 10वीच्या परीक्षेत 93.60% मिळवले. माझ्याकडे क्लास लावण्याचे पैसे नसायचे किंवा जर मला 10वीसाठी अपेक्षित विकत घ्यायचे असायचे त्यासाठी माझ्याकडे पैसे नसायचे तर माझ्या आईने आणि वडिलांनी मजुरी करून माझ्यासाठी पैसे जमा करायचे आणि नंतर ते मला अपेक्षित घेण्यासाठी किंवा क्लास लावण्यासाठी पैसे द्यायचे. गणेशच्या आई वडिलांनी हालाकीच्या परिस्थितीत काबाड कष्ट करत गणेशला शिकवलं. पोरानं कष्टाचं चीज केल्यानं आई वडिलांच्या डोळ्यात आज आनंद अश्रू आहेत. माझ्या मुलांनी एवढं शिक्षण पूर्ण घेऊन 93% मिळवली हे मला फार अभिमान चांगलं वाटलं. दोन्ही अभ्यास करायचा, 2 लाख किंवा 2.5 लाख 3 लाख अभ्यास करायचा. सकाळी क्लासला जायचा, 6 लाख 7 लाख आला का परत अभ्यास करायचा, परत शाळेत जायचा. गणेश मधली गुणवत्ता ओळखून त्याला शिक्षक ईश्वर यादव यांनी त्याची मोफत शिकवणी घेतली. गणेश हा माझ्याकडे साधारणतः काही 6 वाजता यायचा. 6 वाजेनंतर तो माझ्याकडे जवळपास 45 मिनिटं तो तास करायचा, कारण मला इतर तास पण अटेंड करायचे असतात. त्यामुळे त्याला इंग्रजीचं मी पूर्णपणे मार्गदर्शन केलं. हवं असेल ग्रामरची पुस्तके, हवं असेल वह्या किंवा पेन, जी पण साहित्य आवश्यक असेल माझ्याकडे जी उपलब्ध असतात मी त्याला ती. गणेश हा आमच्या शाळेचा अत्यंत हुशार असा विद्यार्थी आहे. त्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याचं यश संपादन केलेलं आहे. एक साधारण घरची परिस्थिती जेमतेम होती, त्या जेमतेम परिस्थितीमध्ये त्यांनी आपला अभ्यास ठेवला. यासाठी त्याला पदोपदी आमच्या सर्व शिक्षकांची कायमस्वरूपी मदत होत होती. गणेशला डॉक्टर व्हायचे, मात्र डॉक्टर होण्यासाठी लागणारा पैसा आणायचा कुठून हा त्याच्या आई वडिलांसमोर मोठा प्रश्न उभा ठाकलाय. म्हणूनच गणेशला तुमच्या मदतीचा हात हवा आहे. निलेश वाघसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मनमाड. गुणवंतांच्या संघर्षाला झी 24 तासचा मदतीचा हात. या गुणवंतांना मदत करण्यासाठी पुढे या. संपर्क करा 02-271-5526. आमचा पत्ता झी 24 तास 14वा मजला ए विंग मॅरेथॉन टॉवर लोअर परळ मुंबई 400013. ईमेल आय डी हवी साथ @gmail.com. संघर्षाला हवी साथ.